तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे, हिरो होंडा की ऑडी पाहिजे, ओठाची लाली ने कानाची बाली के हातात सोन्याची घडी पाहिजे, नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. नमस्कार, मी संजू राठोड आणि तुम्ही पाहत आहात लेट्स अप मराठी. सगळ्यात मेन लिरिक्स म्हणजे मी माझ्यासाठी पण एक्सपेरिमेंटल लिरिक्स आहेत, काहीतरी वेगळ्या टाईपचं मी ट्राय केलं आहे. म्हणजे फिमेल मेन म्हणजे की मी फिमेल पण मी गायलं आहे, तर मला थोडं कन्फ्युजन होतं की चालणार नाही चालणार. तर मला पब्लिकचा प्रेम खूप भेटला आहे, सॉरी मला पब्लिकचा प्रेम खूप भेटला आहे, तर ती माझ्यासाठी खूप वेगळी गोष्ट आहे. असे एक तर नाही सांगू शकत, भरपूर आहेत, पण एक अशी आहे की आमच्या गावाचे एक ग्रुप आहे, म्हणजे त्यात सगळे एजेड लोक आहेत, म्हणजे बोलतात ना 50-60 प्लस जे आपले बाबा वगैरे असतात, तर त्यांच्याकडून मला कॉल आलेला की संजू तुझं गाणं आम्ही रोज ऐकतो. तर ही मोठी खूप मोठी बाब आहे माझ्यासाठी की जे आपले बाबा वगैरे लोक आहेत, जे आजोबा वगैरेचे ते गाणं माझे ते म्हणतात की तुझं गाणं आम्ही रोज ऐकतोय, तर ती खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी आहे. मेनली हे पप्पांचं पहिलं माझं फेवरेट गाणं आहे, की जे माझं गाणं पप्पांना खूप जास्त आवडतं. आणि सुरुवात अशी झाली की पप्पा बोलायचे की तू काहीतरी वेगळं नवीन गाणं कर की जे सगळे लोक ऐकतील छोट्यापासून मोठ्यांपर्यंत. तर मी असं काहीतरी गाणं तयार करायचा प्रयत्न केला की ते लहानपासून मोठ्यापर्यंत सगळे ऐकतील. नेहमी तुम्ही माझे गाणे ऐकले असणार, डिम्पल, स्टाईल मारते, छमिया. मी वेस्टर्न गाणे जास्त करतो, तर माझा हेतू होता की असं काहीतरी गाणं करायचं जे गावातले पण लोक ऐकतील, आणि ते असं नाही की फक्त यूथ, ते सगळेच ऐकायला पाहिजे छोट्यांपासून मोठ्यापर्यंत. तर माझा हेतू तो होता, आणि मला एक वर्ड सुचला की नऊवारी पाहिजे, आणि मी ते कंपोज केलं. आणि कंपोज केल्या केल्या मी माझ्या भावाला पाठवलं, जी स्पार्क जो म्युझिक करतो, आणि तो लगेच म्युझिकला बसला, आणि त्याने एक म्युझिक बनवलं एक बेसिक, आणि लगेच त्यांनी मला पाठवलं की असं असं आहे आणि हे गाणं हिट होणार आहे 100%. आणि आम्ही परत त्याच्यावर थोडं वर्क केलं, आणि त्यात सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे वेगळी गोष्ट म्हणजे फिमेल पार्ट, म्हणजे लिरिक्स फिमेल लिरिक्स पण मीच गातो आहे, मेल लिरिक्स पण मीच गातो आहे, तरी ते सगळ्यांना आवडत होतं टीमला. म्हणजे रिलीज व्हायच्या आधी जी माझी टीम आहे ते सगळे बोलत आहेत, मी त्याला बोललो की आपण फिमेल रेकॉर्ड करूयात, ते बोलत आहेत नाही हा हे गाणं मेलच पाहिजे. म्हटलं लोकांना कन्फ्युजन होईल, पण त्यांनी मला तसं करू दिलं नाही काही, आणि ते बोलले की हे गाणं पूर्ण मेलच ठेव, लोकं ऐकतील, आम्हाला आवडतं, सगळ्यांना आवडेल. आणि लोकांचं एवढं प्रेम बघून म्हणजे मी स्वतः शॉक आहे की मी फिमेल मेल दोघं गातोय. म्हणजे कन्सेप्ट तशीच होती की मीच गाणार, पण मला थोडं कन्फ्युजन होतं की लोकांना आवडेल का नाही, लोकं कन्फ्यूज नको व्हायला, सो अशी प्रोसेस होती. मी म्हणजे मी अजूनही तेवढा चांगला सिंगर नाही आहे, मी शिकतो आहे अजून पण, आणि मी एक चांगला बाथरूम सिंगर म्हणून, नाही का बाथरूममध्ये गेल्यावर तो साऊंड इको वगैरे भेटतो नाही का, तर मी नेहमी आंघोळ वगैरे गेलो तर मी गात राहायचो. तर मी असंच एक सहज एका दिवशी व्हॉट्सअप ग्रुपमध्ये एक गाणं गाऊन पाठवलं, आणि ते मित्रांना सांगितलं की हा माझा आवाज आहे, तर कोणाला म्हणजे विश्वास नव्हता होत की हे मी गायलं आहे. तर ग्रुपमध्ये असेच थोडी चिमटी घेतली मित्रांनी, मग त्यांनी मला सांगितलं की हा तू नाहीच आहे, तू नाहीच आहे. मग मी त्यांना कन्व्हिन्स करून दिलं, म्हटलं मग आम्ही भेटलो, भेटल्यानंतर मी त्यांना ऐकवलं, मग त्यांनी मला हे दिलं की तू चांगला, तुझा आवाज खूप छान आहे, तर तू ट्राय कर. आणि त्याच्या आधी म्हणजे त्यांनी मला ट्राय करायला सांगितलं, याचं रिझन हे होतं की मी कंपोज करायचो स्वतः, तर त्यावेळेस मी भरपूर गाणे कंपोज केलेले होते, आणि मग नंतर मी गाण्याला स्टार्ट केलं. मी मोस्टली पंजाबी गाणे ऐकतो, म्हणजे त्यावेळेस मी बोहिमियाला ऐकायचो, हनी सिंगला ऐकायचो. हळूहळू जनरेशनच्या हिशोबाने असं फेवरेट लिस्ट चेंज होत गेली, पण एक असतं ना की लिरिक्स वाईज मी बोहिमिया, सिद्धू मूसेवाला यांना ऐकतो मेनली. इच्छा तर म्हणजे अजून मी तेवढा नाही झालो, पण माझी खूप इच्छा आहे की फ्युचरमध्ये मला एपी ढिल्लों, त्यानंतर शुभ, जे हिपहॉप आर्टिस्ट आहेत, म्हणजे माहिती नाही ते पूर्ण होईल नाही होईल, पण इच्छा आहे. नेहमीसारखंच मी म्हणजे असं नसतं की मला नेहमी एक क्युरियोसिटी असते की मला पुढचं गाणं वेगळं करायचं आहे काहीतरी. तर झुमका
नऊवारी आणि हे गाण्यानंतर मी म्हटलं काहीतरी आपण वेगळं करूया परत, तर पुढच्या गाण्याचं नाव आहे बुलेटवाली आणि ते पण काहीतरी वेगळं आहे आणि नेहमीप्रमाणे एक रॅप मी ठेवतो, तर त्यात रॅप पण आहे आणि ते बघूयात प्रतिसाद काय भेटतो. मी असं कॅमेरा कॉन्शियस नाही आहे, म्हणजे मी खूप आधीपासून मी ॲल्बम शूट वगैरे करत गेलो आहे माझे स्वतःचे, तर त्यामुळे मला एवढा भीती वगैरे नाही वाटत म्हणजे ॲक्ट वगैरे करताना. पण मला भीती होती की त्याच्यामध्ये बरेच तुम्ही बघा वन टेक आहेत, म्हणजे वन टेक शॉट्स आहेत, ते मी फर्स्ट टाईम आम्ही ट्राय केलं आहे आणि मला ती भीती होती की मी वन टेक करू शकेल की नाही, कारण की एक पोर्शन आहे तू फक्त बोल कुठली गाडी पाहिजे म्हणजे की फास्ट फॉरवर्ड आणि लगेच स्लो मोशनमध्ये आहे, म्हणजे ते सगळं मला मॅच करायचं होतं वन टेकमध्ये. तर मी मला तिथं सगळ्यात जास्त भीती वाटलेली की मी प्रॉपर करेल की नाही आणि ते मी केलं. झुंका काय तुला घेऊन देतो साज, उद्यावर सोडत नाही आजच्या आज, आता असं नको समजू मी लफडीबाज, अगं बायकोच्या शॉपिंगला कसली लाज, बाप रे बाप इथं पैशांचा माज नाही, बायकोच्या विषय अशी तशी बात नाही, गाडी बंगला दौलत शोहरत कायच नाही, राणी जर कधी तुझा साथ नाही, झाली डील आता हातामध्ये हात दे आणि प्लीज जिंदगीवरचा साथ दे, हर खुशी आणि गम मध्ये सोबत मी राहणार ग राणी, तू फक्त आवाज दे.